शासनाने बोंडअळीच्या संदर्भात 100% अनुदान मंजूर केले, पण तालुका कृषी अधिकारी यांच्या चुकीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण अनुदान जमाच नाही झाले तर संतप्त शेतकरी अधिकारी वर्गाला घरातून बाहेर काढतील, असं विधान खासदार एटी पाटील यांनी सोमवारी केले. खासदार एटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी आणि शेतकरी यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना 100% बोंडअळीचे अनुदान जाहीर केले असताना पारोळा, धरणगाव, एरंडोल ह्या 3 तालुक्यात हेक्टरी जिरायत क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांना 6,800 रुपये व बागायती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये अनुदानातून 33% रक्कम कपात करून मग उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतर सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळाले, मग या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांवरच अन्याय का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी अधिकारी वर्गाला विचारला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांनी जे झाले ते चुकीचे झाले, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून ही चूक झाली आहे, ज्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे कपात झाली असेल तर त्या येणाऱ्या अनुदानातून ते पैसे तात्काळ टाकले जातील, असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तेव्हा संतप्त शेतकरी शांत झाले आणि तालुका कृषी अधिकारी यांना नव्याने याद्या तात्काळ कर, असा सूचनाही दिल्या. शासनाने 100% अनुदान जाहीर केले असून अधिकारी चुकीचे काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांना खासदार पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे या 3 तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांचे मंजूर अनुदानात कपात केली आहे, अधिकारी वर्गाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, यात आमच्या शासनाची बदनामी झाली आहे, यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. आता शासनाने जे काही नियम लावलेले आहे ते नियम तुम्हाला जिल्हा कृषी अधिकाऱ्याने वाचून दाखवा. त्या नियमानुसार 33% वर नुकसान आहे म्हणून तुम्हाला भरपाई मिळते. 33% वर नुकसान असल्यामुळे तुम्हाला भरपाई मिळते. ते भरपाई देत असताना प्रत्येक शेतकऱ्याला 1-2 हेक्टरच नुकसान भरपाई दिलं गेलं पाहिजे. जर तुमचं 2 हेक्टर जमीन असेल तर 2 हेक्टर जमीन मध्ये तुम्हाला 13,600 प्रमाणे 13,600 रुपये तुम्हाला दिले गेले पाहिजे. परंतु त्यामध्ये तुमचं जर समजा परत त्यांच्या कृषी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांनी परत 33% जास्त कपात करून 23 रुपये 1.5% कपात करून घेतले. आता या मीटिंगमध्ये कृषी अधिकारी जळगाव यांनी सांगितलं तर यांनी 23 रुपये परत त्या लोकांच्या खात्यावर जमा करावे. आता आधी तुम्हाला जेवढ्या लोकांच्या इथं तहसीलदार मॅडम आणि तुम्ही या सर्व लोकांना जमा करत असताना आता या सर्व लोकांना ज्यांना पैसे कमी गेलेले आधी या लोकांना हे पैसे पूर्ण तुम्ही यांना भरायला पाहिजे. त्यानंतर इतर लोकांचं तुम्ही तुम्ही भरावं. या ज्या लोकांचे पैसे कपात झाले त्या लोकांचे पैसे तुम्ही जमा करत असतील लोकांच्या पैसे बोलू शकता. आणि असं जर कधी केलं तर एकही शेतकऱ्याने बर का कृषी अधिकाऱ्याला जर जाताना जे 200 शेतकरी जाऊन जर तुमचं नुकसान झालं कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन जाब विचारा तुम्ही की कुठे असे भारतात तुम्हाला फोन लावतील. शासन देण्याकरता तयार आहे, पण केवळ एक छोट्याशा चुकीमुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर वेळीच जर आपण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना इथं बोलवलं असतं तर कदाचित हा उघडा झाला नसता.